पाणी टाकायला इथे बुजवायला लोक आले का ते सांगतात, तुम्ही थोडा वेळ थांबा चर्चा करू, तेवढी सुद्धा माणुसकी दाखवता आली नाही. त्यांनी मला असलेलं पत्र मला न दाखवता इथे कशी काय सुरुवात केली. मांडले त्यांना मान्य आहे. मॅडम प्लीज तुम्ही माझ्याशी चर्चाच करू नका, मला आमचा आवाज एवढाच आहे, याच्यापेक्षा कमी येऊच शकत नाही, होऊ शकत नाही, टेम्पीच्या खाली येऊ शकत नाही, नाही येणार खाली, तुम्ही नाही संवाद साधू शकत माझ्याशी. तुम्ही तुमचं रिपोर्टिंग करा, नाही तर मला उचलून घेऊन चला, तुम्ही मला घेऊन चला. काय चर्चा करू, त्यांनी चर्चा करायला पाहिजे होती पहिली माझ्याशी, इथे हात लावायच्या आधी चर्चा केल्यावर सोडून करायला पाहिजे होता. काय नक्की तुमचं म्हणजे आणि काय चाललंय पार्श्वभूमी? काही नाही, जुन्नर रहिवाशींनी पाहिलंय की 2001 पासून हा पुतळा जेव्हा आरूढ झाला, वल्लभ शेठ बँके ह्या तालुक्याचे आमदार होते, त्यावेळी देखील अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं त्यांना, परंतु त्यांनी ते काम पूर्ण केलं. परंतु त्या पुतळ्याला तो 22 ते 23 फूट उंचीवर असल्यामुळे कधीही त्या ठिकाणी कुठल्याही महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यातल्या येणाऱ्या सर्व शिवसैनिकांना वाटतं शिवज्योत घेऊन येताना, कारण ही शिवछत्रपतींच्या जन्माची पावन झालेली भूमी आहे, शिवनेरी किल्ला आहे, त्याच्या पायथ्याशी असणारी नगरपालिकेच्या हद्दीत हा पुतळा बसायला आरूढ झालेला आहे. परंतु त्या ठिकाणी हार कधीच घालता आला नाही, कधीही कुठल्याही मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला किंवा कुठलाही येणारा मंत्री असेल, येणारा कुठलाही भाविक भक्त असेल, तर त्याला या ठिकाणी शिवजयंतीच्या दिवशी त्या ठिकाणी आज सकाळी छत्रपती महाराजांच्या गळ्यात हार घालता आला नाही. आणि आता नवीन टेक्नॉलॉजी आली, हार घालायचा असेल तर खाली जी रॅलिंग लावलेली आहे त्याला घालायचा, किंवा कसं तरी एखाद्या मुलाला वर चढवायचं, त्याचा पावित्र्य भंग करायचं, त्या पुतळ्याच्या म्हणजे अगदी घोड्याला देखील हार घालायचा, परंतु महाराजांच्या गळ्यात हार जात नव्हता. आमची अशी इच्छा होती की इथल्या मुलांनी ठरवलं, इथल्या सर्व मग आमचा बाळू सोनवणेसारखा दलित कार्यकर्ता असेल, या ठिकाणी असा गाजरसारखा कार्यकर्ता असेल, सर्व मुलांनी ठरवलं की कुठल्याही परिस्थितीत शिवसैनिकांना म्हणत होतं की नवीन टेक्नॉलॉजी आली, हायड्रॉनिक लिप आलेली आहे, जी लिप जेव्हा पाहिजे तेव्हा आपण खोलू शकतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा ती आपण बंद करू शकतो, म्हणजे कायमस्वरूपी ही उघडी राहणार नाही. आणि ही लिफ्ट अगदी 4 लाख रुपयात खर्च होता, त्यामुळे सगळे आले, सगळ्यांनी सांगितलं ताई आपल्याला हे करायचं आहे. आणि ह्या शिवजयंतीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपतींच्या गळ्यात महार पडला पाहिजे अशी सगळ्यांची इच्छा होती, सगळ्यांची भावना होती. आणि हे सगळ्या तरुणांनी सांगितल्यानंतर मी एक त्यांची ताई म्हणून मी त्यांना सपोर्ट केला की होय आपण साहेबांपर्यंत जाऊ, ही चांगली संकल्पना आहे, कारण ही काय कायमस्वरूपी उघडी असणारी त्या ठिकाणी सीडी नाही आहे, ही जी लिप आहे ती पुन्हा तुम्ही घार घालून झाल्यानंतर त्याला रोलिंग असतात, हे दोनच माणसं किंवा एकच माणूस जाऊन त्या ठिकाणी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री दोघे जाऊन त्या ठिकाणी हार घालतील. खाली आल्यानंतर ती लिप बंद होते, बंद झाल्यानंतर ती लॉकिंग होते, लॉकिंग झाल्यानंतर त्याचा चार्ज सुद्धा त्याचं पजेशन सुद्धा आम्ही नगरपालिकेला देऊ केलं, तसं पत्र देखील आम्ही कलेक्टर साहेबांना तयार केलं. पुण्याच्या पत्रकारांशी सुद्धा माझी चर्चा झाली, सामनाचे विठ्ठलभाऊ असतील, प्रकाशभाऊ असतील, जाधव, सगळ्यांशी चर्चा झाली, ते म्हणजे ही गोष्ट इतकी संकल्पना चांगली आहे की याला कोणी नकारू शकत नाही, आणि तुम्ही कलेक्टर साहेबांना भेटलात तरी चालेल, साहेब ताबडतोब मंजुरी देतील, पण आम्ही आमचा प्रामाणिकपणा दाखवला, आम्ही नगरपालिकेकडे गेलो आणि CO मॅडमला आम्ही पत्र दिलं की मॅडम असं असं करण्याची ह्या मुलांची भावना आहे. मुलांनी पत्र दिल्यानंतर मॅडमनी सांगितलं की 2001 आम्ही लिहून दिलेलं आहे शासनाला की कायमस्वरूपी लिफ्ट त्या ठिकाणी बसवली जाणार नाही, खोपे आज इथे नाहीत, पण त्यावेळी खोपे आपले नगराध्यक्ष होते ॲडव्होकेट, आणि त्यांनी ते लिहिलेलं त्यांनी पत्र आमच्या हातात टेकवलं, टेकवल्यानंतर त्या पत्रात असं होतं की कायमस्वरूपी
त्या ठिकाणी सीडी लागणार नाही. पण आता ही काय टेक्नॉलॉजी नवीन आलेली आहे, ती सीडी कायमस्वरूपी नाहीच आहे, ती हायड्रॉलिक असल्यामुळे आणि ती नवीन लिप असल्यामुळे ती खाली जाणार आहे, ती कधी उघडी राहणार नाहीये. तिला लॉक असणार आहे, बटन दाबल्यानंतर लॉक खोलल्यानंतर त्याचं पजेशन नगरपालिकेकडे राहणार आहे आणि त्याचा वापर फक्त शिवजयंती किंवा ज्या वेळेला स्थितीची जयंती असते अशा वेळेलाच होणार आहे, किंवा ज्या वेळेला कोणी मंत्री राज्याचे कोणी मोठे IAS ऑफिसर कोणी येणार असतील त्यावेळी होणार आहे. आणि म्हणून ही संकल्पना सगळ्यांना वाटलं की महाराजांच्या पुतळ्याला हार गळ्यात घालता यावा या संकल्पनेतून ही घेतलं. आणि हे घेऊन आम्ही नगरपालिकेला सांगितलं, नगरपालिकेने नकार दिला की आम्हाला असं करता येत नाही, कारण आम्ही एकला असं लिहून दिलं होतं. एकला काय लिहून दिलं होतं, परंतु आज 20 वर्षानंतर सगळं जग बदलत आहे, नवीन टेक्नॉलॉजी येते आहे. आणि म्हणून ह्या गोष्टीसाठी मी बाबू भाऊशी सुद्धा चर्चा केली. बाबू भाऊ म्हणाले की आपण कलेक्टरांशी बोलू, यांनी नकारलं, कलेक्टर त्याच्यावर अधिकारी आहेत. आपण कलेक्टर साहेबांकडे गेलो, कलेक्टर साहेबांनी पाहिल्यानंतर ते म्हणाले, मॅडम खूप चांगली संकल्पना आहे परंतु वेळ फार कमी आहे. तिथेच बसलेल्या कटारिया मॅडम, ज्या त्यांच्या RDC आहे, त्यांना सांगितलं की MEZ त्याच्यावर लिहिलेलं आहे, तुम्ही बघा फोटोमध्ये पाहिलं असेल की त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे दिसत आहेत, डेप्युटी कलेक्टर देशमुख दिसत आहेत, कटारिया मॅडम दिसत आहेत, साहेब पत्र घेताना दिसत आहेत. पत्रावर त्यांनी लिहिलेलं आहे की CO जुन्नरला ताबडतोब उद्याच्या उद्या बोलावून घ्या आणि त्यांना हे सांगा, फक्त नगरपालिकेने त्याची जबाबदारी घ्यावी आणि हे तातडीने, वेळ फार कमी आहे, तातडीने याला करून घेण्यासाठी त्यांना सूचना कराव्यात. दुसऱ्या दिवशी यांना बोलवण्यात आलं, परंतु यांनी ती जबाबदारी स्वीकारली नसावी म्हणून साहेबांना शेवटी किती केलं तरी नगरपालिकेच्या हाती येते, नगरपालिकेने ही जबाबदारी स्वीकारली तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या येणाऱ्या जनतेला पाहायला मिळेल की महाराजांच्या गळ्यात हार पडलेला आहे, जो आजपर्यंत 20 वर्ष पडू शकला नाही. आणि शिवछत्रपतींच्या गळ्यात हार पडावा तो त्यांच्या खऱ्या अर्थाने. यावेळेला उद्धव साहेब येणार आहेत, यावेळेला अजितदादा पवार येणार आहेत. आम्हाला असं वाटलं की हे दोघेही जण जेव्हा हार घालतील त्यावेळेला आपल्याला समाधान वाटेल की खऱ्या अर्थाने या ठिकाणी जुन्नर तालुक्यात शिवछत्रपतींच्या भूमीमध्ये पहिल्यांदा छत्रपतींच्या गळ्यात हार पडणार आहे. आणि म्हणून ही संकल्पना सगळ्यांनी वर्गणी काढली, ज्याच्या त्याच्या इच्छाशक्तीप्रमाणे कोणी 1000, कोण 2000, कोण 5000, कोण 10000 अशा पद्धतीने हे 4 लाख रुपये जमा करण्याची तयारी करून मुंबईमध्ये असणाऱ्या कंपनीशी त्याचं असणारं सगळं फॅसिलिटी जे त्यांना पाहिजे होतं, तांत्रिक मंजुरी कशी असावी, त्याच्यात काय काय आहे, त्याचं लोडिंग कसं आहे, कशा पद्धतीने चालू होणार, कशा पद्धतीने तो वेळ लोड घेणार आणि कशा पद्धतीने त्याची रचना असतात, हे सगळं आम्ही त्यांना पाठवलं. आणि ते त्यांनी बघूनच त्याला सांगितलं की ही नगरपालिकेने फक्त हो म्हणावं आणि चालू करावं. असं असताना जे आमच्या समोर चर्चा झाली, आम्हाला पत्र घेताना फोटो काढला साहेबांनी, जर साहेबांना वाटलं असतं. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.